हाय फ्रेंड्स तुम्ही बघता संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत साधी सोपी अशी मेथीची भाजी नक्की घरी ट्राय करून बघा खूपच चविष्ट लागते ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता नक्की घरी ट्राय करा चला तर मग सुरू करूया इथे मी मेथीची भाजी निवडून घेतली आहे तुम्ही बघू शकता आता आपण ती पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत पावसाळा असल्यामुळे भाज्या या खूप घाण असतात माती लागलेली असते म्हणून आपण त्या दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आता आपण त्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया कुठलीही भाजी करताना ती मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्या आता आपण ही स्वच्छ धुवून घेऊया दोन ते तीन पाण्यानंतर आपण ती बनवायला घेऊया त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करून घेतला आहे दोन चमचे तेल त्यात आपण टाकूया जिरे जिरे तडतडल्यानंतर त्यात टाकूया ठेचलेला थोडंसं लसूण लसणाचा कलर थोडासा चेंज झाला की आपण त्यामध्ये टाकणार आहोत मेथीची भाजी खूपच सोपी भाजी आहे पण खूप छान लागते चविष्ट लागते भाकरीबरोबर तर अप्रतिम लागते आता आपण त्यामध्ये टाकूया थोडीशी हळद हळद टाकल्याने भाजीला छान कलर येतो आणि भाजीचा हिरवा रंग तसाच राहतो म्हणून थोडीशी हळद टाकली आहे मिक्स करून घेऊया आणि तेलामध्येच आपण ती शिजवून घेणार आहोत कारण भाजीमध्ये थोडंसं पाणी असतं त्या पाण्यावरच भाजी शिजवून घ्यायची आहे भाजी शिजते आहे तोपर्यंत आपण वाटण बनवून घेऊया त्यासाठी मी इथे घेतले आहे चार मिरच्या थोडेसे शे शेंगदाणे शेंगदाणे तुम्ही भाजून घेऊ शकता किंवा कच्चेही घेऊ शकता कच्चेसुद्धा खूप छान लागतात आता आपण त्यात थोडासा लसूण टाकूया आणि मिक्सरला जाडसर फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूया आणि बारीक पेस्ट आता आपण बनवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आपली पेस्ट रेडी झाली आहे इतपत पातळ आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे आपली भाजीसुद्धा छान शिजली आहे तुम्ही बघू शकता आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत आपण बनवलेलं वाटण यात तुम्हाला हवं असेल तर थोडंसं खोबरं सुद्धा तुम्ही ॲड करू शकता आता आपण त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूया मी इथे अर्धा ग्लास पाणी जास्तच टाकत आहे कारण ती जी ग्रेव्ही असते ती भाताबरोबर खूप छान लागते आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ आता भाजीला आपण छान उकळी आणूया आणि उकळे आल्यानंतर आपली भाजी रेडी होईल नक्की घरी ट्राय करून बघा ती तुम्ही भाकरी बरोबर खा बाजरीच्या भाकरी बरोबर तर ती खूपच छान लागते कमी गॅसवर एक ते दोन मिनटं शिजू द्या शिजल्यानंतर आपली भाजी रेडी होईल नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आवडल्यास लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू